कोकण म्हटलं की निसर्ग सौंदर्याबरोबरच आपल्या नजरेसमोर उभी राहतात ते टुमदार कौलारू घरं। आता बदलत्या काळाबरोबर अशी जुनी मातीची घरं फारशी उरलेली नाही। जी काही मोजकी घरं आहेत ती आपल्या जीवनाच्या शेवटच्या टप्प्यात आहेत। सुदैवाने आमचं कोकणातील मातीचं घर अजूनही सुस्थितीत आहे। चला तर मग पाहूयात कसं आहे हे मातीचं घर। कोकणातील पारंपरिक मातीच्या घराप्रमाणे या घरालाही लोटा, वळय, चूल आणि इतर खोल्या अशी रचना आहे। तसेच लोट्यासमोर अंगणात बसण्यासाठी सोप्यांची व्यवस्था केलेली आहे। साधारणतः 1915 ते 1920 दरम्यान या घराची बांधणी झाली असं आमचे आजोबा सांगायचे। तेव्हा अवघ्या 500 रुपयात हे घर बांधून पूर्ण झालं होतं। तेव्हापासून आतापर्यंत जवळपास 6 पिढ्या या घरात नांदल्या आहेत। अनेक सुखदुःखाचे प्रसंग या घराने अनुभवले आहेत। अशा अनेक अनुभवांची शिदोरी घेऊन हे घर आजही उभं आहे। काळाच्या ओघात घराची डागडुगी झाली असली, दुरुस्ती झाली असली तरी घराच्या मूळ रचनेत बदल करण्यात आलेला नाही। त्यामुळे घरातील अनेक गोष्टी ह्या जेव्हा घराचं बांधकाम झालं तेव्हा होत्या तशाच अजूनही आहेत। पूर्वी या घराचा लोटा बंद होता, मात्र 1993 मध्ये दुरुस्ती करताना तो लोटा ओपन करण्यात आला। कोकणातील इतर घरांप्रमाणे या घरासमोरही एक सुंदर आणि प्रशस्त असं अंगण आहे।